चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एम एस सी आय टी मध्ये विचारलेल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट चं रिव्हिजन टेस्ट सोडून दाखवूया आणि त्याद्वारे घेऊया. चला तर त्याच्यासाठी आपल्याला लिंक ओपन करायची आहे www.ipaindia.in/msciittest1. या लिंकला तुम्ही ओपन करून घ्या. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्टार्ट द क्विज हा पर्याय पाहायला मिळतो, तो पर्याय ओपन करा. या इथे तुमच्यासमोर काही प्रश्न आहेत, आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊया. प्रश्न क्रमांक एक, gov.in.edu.net या वेबसाईट सफिक्सला असे संबोधले जाते. वेबसाईटच्या एंडला जे शेवटचे काही अक्षर असतात तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात टॉप लेवल डोमेन. काय म्हणतात त्याला? टॉप लेवल डोमेन. नेक्स्ट क्वेश्चन, मोडेममुळे CD-वरील डेटा हार्ड डिस्कवर घेता येतो. तर मोडेम हे इंटरनेटसाठी वापरतात आणि CD हार्ड डिस्कवर डेटा करायला याचा काही संबंध नाही आहे, तर याचं उत्तर आहे चूक. नेक्स्ट, आउटलुक उघडण्यासाठी खालीलपैकी योग्य मार्ग निवडा. तर वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक उघडण्यासाठी कुठले पर्याय असतो? तर सगळ्यात पहिले आपण स्टार्टमध्ये जातो, त्यामध्ये MS Office जातो आणि MS Office आपण आउटलुक ओपन करू शकतो. स्टार्ट, ऑल प्रोग्राम, MS Office आणि MS Outlook हा त्याचा पर्याय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वर्डपॅड ॲप्लिकेशनमध्ये मजकूर टाईप करत असताना तुम्हाला मजकूर आपोआप एका ओळीतून दुसऱ्या ओळीत जायला हवे, त्यासाठी तुम्ही वर्डपॅडमधील या सुविधेचा वापर करता. तर वर्ड रॅप हा एक फीचर आहे ज्याच्याद्वारे आपण मजकुराला स्ट्रेच करू शकतो. तर वर्ड रॅपद्वारे आपण वर्डपॅडमध्ये ॲप्लिकेशनला जर ते एका ओळीत टाईप केलं असेल तर आपण एकाखाली एक अशा अनेक ओळी वर्ड रॅपद्वारे आणू शकतो. MS Outlook नावामध्ये सामान्यपणे आढळणारे चिन्ह ओळखा. तर MS Outlook जर तुम्ही आयकॉन पाहिला तर त्याचा आयकॉन एका ईमेलसारखा दिसतो, तर त्याला मेल आयकॉन असं म्हणतात. नेक्स्ट, तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह केल्यावर नक्की काय होतं? तर इथे पर्याय दिले, मी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये फाईल सेव्ह करतो, त्या फाईलच्या नंतर वापर अथवा त्यात बदल करण्यासाठी मी ती फाईल सुरक्षित ठेवतो. डॉक्युमेंटमध्ये केलेले सर्व बदल मी सेव्ह करतो. वरील सर्व, तर याचं उत्तर काय आहे? वरील सर्व हा पर्याय तुम्ही इथे वापरायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यूजर त्याची आवड आणि गरज यांच्यानुसार बुलेट्स कस्टमाइज करू शकतो. बुलेट्स कस्टमाइज करताना यूजरला पुढीलपैकी काय एनहान्स करू शकतो? बुलेटिंग म्हणजे आपण एखादा पॅरेग्राफ टाईप केला तर त्याला पॉईंट्स देत असतो आणि त्याला अजून ॲट्रॅक्टिव्ह करायला आपण काय करू शकतो? तर आपण त्याला स्टाईल देऊ शकतो, सॉरी कलर ऑप्शन आहे याचा, आपण त्याला कलर देखील देऊ शकतो. ओके, पुढीलपैकी कोणतं वैशिष्ट्य वर्कबुकमधील इतर शीट्स किंवा ऑब्जेक्टला डायरेक्ट ॲक्सेस करण्यासाठी वापरले जातात? पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य वर्कबुकमधील इतर शीट्स किंवा ऑब्जेक्टला डायरेक्ट ॲक्सेस करण्यासाठी वापरले जातात? तर हायपरलिंकद्वारे आपण हे करू शकता. आयकॉन हे ग्राफिकल ऑब्जेक्ट असून बऱ्याच वेळा ते वापरली जाणारी ॲप्लिकेशन्स निदर्शित करतात. आयकॉन म्हणजे छोटे छोटे चित्र, ज्या चित्राद्वारे आपल्याला कळतं की हा प्रोग्राम नेमकं कशाचा आहे. तर हे बरोबर आहे. तुमचे कुटुंबीय आणि मित्रासोबत व्हॉइस चॅट करण्यासाठी तुमच्या संगणकावर तुम्ही इन्स्टॉल करणे गरजेचे आहे, डॅश इन्स्टॉल करणे गरजेचं आहे. आता तुमच्या मित्राला जर तुम्ही चॅटिंग करणार असाल तर हँगआउट नावाचा प्रोग्राम आहे ज्याच्याद्वारे आपण ऑनलाईन एकमेकांना चॅटिंग करू शकतो. जसं आपण व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करतो तसं आपण हँगआउट नावाच्या प्रोग्राममध्ये व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. ओके, तर याचं उत्तर आहे हँगआउट. .com म्हणजे काय? तर वेबसाईटवर जेव्हा .com लिहिलं जातं तर ती वेबसाईट कमर्शियल असते. कमर्शियल म्हणजे व्यावसायिक असते, म्हणून त्याला आपण कमर्शियल उत्तर घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्युमेंटची पेज साईज ठरवण्यासाठी पर्याय तुम्हाला कोणत्या टॅबमध्ये मिळतो? जर तुम्हाला वर्डमध्ये पेजची साईज बदलायची असेल तर तुम्ही कुठला बरं पर्याय वापरता? तर त्याचं उत्तर आहे पेज लेआउट.
पेज लेआउटमधून आपण मार्जिन बदलतो, पेजची साईज चेंज करतो. ओके, डॅश हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांचं ग्रहण करतात. तर असे व्हिडिओ कॅमेरे जे इमेज कॅप्चर करतात, तर असे कुठले आहेत, तर त्याला आपण वेबकॅम म्हणू शकतो. ओके, याचं उत्तर आहे वेबकॅम. नेक्स्ट, एक्सेल शीटमधून कॉलमची रुंदी विशिष्ट व्हॅल्यूवर मॅन्युअली सेट केली जाऊ शकते का? तर एक्सेलमध्ये कॉलम म्हणजे उभा रकाना आणि त्याची रुंदी म्हणजे आपण त्याला मोठं करू शकतो. तर त्याला मोठं करण्यासाठी त्याला कॉलम विड्थ असं म्हणतात. तर हे बरोबर आहे. नेक्स्ट, उपकरणे जे प्रामुख्याने डेस्कटॉपवर रोल करता येतात आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या कर्सरची मार्गदर्शन करते त्याला डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर बहुधा माऊस आहे. तर माऊसच्या सहाय्याने आपण स्क्रीनवर पाहिजे तिथे जाऊ शकतो. स्क्रीनवरचा वेगवेगळ्या ठिकाणी जो बाण दिसतो त्याला नेण्यासाठी आपण माऊसची मदत घेतो. हिडर आणि फुटर हे वाचण्यासाठी, एडिट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी डॅश व्ह्यूवर जाणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी पर्याय आहे प्रिंट लेआउट. प्रिंट लेआउटमधनं तुम्ही हिडर आणि फुटरला काढून टाकू शकता. हिडर फुटर म्हणजे पेजच्या वर आणि पेजच्या खाली आपण पेज नंबर, पुस्तकाचं नाव, हेडिंग, डॉक्युमेंट, जे काही आपल्याला टाकायचं आहे, दिनांक वगैरे, ते आपण टाकू शकतो. पण त्याला जर तुम्हाला बदलायचं आहे, त्याला जर तुम्हाला डिलीट करायचं आहे किंवा तुम्हाला त्याच्यात काही नवीन वेगळं टाकायचं असेल, तर त्याला म्हणतात प्रिंट लेआउट, ज्याच्याद्वारे आपण हे करू शकता. पुढीलपैकी कोणता पर्याय आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये आपण टेक्स्टला अप्लाय करू शकतो अशी बुलेट स्टाईल दर्शवितो? पॉवर पॉईंटचा प्रश्न विचारला आहे आणि ज्याच्यामध्ये बुलेट पॉईंट आपण वापरू शकतो टेक्स्टला, त्याला काय म्हणतो आपण? तर टेक्स्ट डायरेक्शन आयकॉन. तर याचं उत्तर आहे स्टार बुलेट्स आयकॉन. स्टार ना शेपचे आयकॉन आपण त्याला देऊ शकतो. डॅश हा सर्वात जास्त वापरला जाणारा वेब प्रोटोकॉल आहे. जावा, HTML, SMPS आणि HTTP. तर सर्वात जास्त HTTP प्रोटोकॉल वापरला जातो. वेबसाईटच्या सुरुवातीला लिहिलं जातं HTTP आणि त्यानंतर मग WW आणि त्यानंतर उदाहरणार्थ Google.com. तर सुरुवात HTTP-पासून होते आणि हा प्रोटोकॉल असतो. हे सगळे प्रोटोकॉलचे प्रकार असतात, SMPS, HTTP, FTP. त्यातला सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रोटोकॉल हा HTTP असतो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डिस्क युटिलिटी प्रोग्राम आपल्या हार्डडिस्कवरील अनावश्यक फाईल काढतो. तर क्लीनअप नावाचा जो प्रोग्राम आहे ज्याच्याद्वारे आपण कॉम्प्युटरमधील अनावश्यक फाईल डिलीट करू शकतो. हेडर तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? हेडर म्हणजे पेजच्या वरचा पार्ट आणि ते तयार करण्यासाठी तुम्हाला इन्सर्ट टॅबच्या मदतीनं तुम्ही हेडर आणू शकता. ओके, आपल्या प्रेझेंटेशनचा स्लाइड सुरू करण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे? तर फ्रॉम बिगिन पर्यायाद्वारे आपण पॉवर पॉईंटची सुरुवात करू शकतो, स्लाइड शो लावू शकतो. ओके, आणि मधातून लावायचं तर फ्रॉम करंट स्लाइड लावावं लागतं. तर आपण हा सॉरी वरील सर्व ओके तिन्ही पर्यायातून आपण करू शकतो. तर फ्रॉम बिगिनिंग, फ्रॉम करंट स्लाइड आणि प्रेझेंट ऑनलाईन. ओके, तर तिन्ही पर्याय आहे याचे उत्तर. खालीलपैकी कोणते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीमचे एक उदाहरण आहे? ओपन सोर्स म्हणजे मोफत दिले जाणारे. तर अशी ऑपरेटिंग सिस्टीम जी मोफत दिली जाते त्याला आपण म्हणतो ओपन सोर्स. तर यापैकी लिनक्स जी आहे ती मोफत दिली जाते. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी चिप्स, याचं उत्तर बरोबर आहे. आउटलुकमध्ये डिलीट केलेले मेल फोल्डर डॅश फोल्डरमध्ये जातात. तर डिलीटेड आयटममध्ये डिलीटेड ईमेल तुम्हाला पाहायला मिळतात. मायक्रोसॉफ्ट वर्डचे स्पेलिंग आणि ग्रामर फीचरचा उपयोग करून आपण काय करू शकतो? तर डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यासाठी, टेक्स्ट फॉर्मॅट करण्यासाठी, डॉक्युमेंटमध्ये विविध कलर वापरणे,
मेल मर्ज करणे, तर डॉक्युमेंट रिव्ह्यू करणे म्हणजे डॉक्युमेंटमध्ये काय चूक आहे का नाही पाहायचं आहे, तर त्याला म्हणतात डॉक्युमेंट रिव्ह्यू करणे. तुम्ही कॉम्प्युटर स्टार्ट करत आहात याचा अर्थ तुम्ही कॉम्प्युटर डॅश करत आहात, तर त्याला बूटिंग असं म्हणतात. कॉम्प्युटर चालू करायचं असेल तर त्याला आपण बूटिंग असं म्हणत असतो. बूटिंगमध्ये प्रकार असतात, वॉर्म बूटिंग आणि कोल्ड बूटिंग. कोल्ड बूटिंग म्हणजे कॉम्प्युटर पहिल्यांदा चालू करणे, आणि वॉर्म बूटिंग म्हणजे कॉम्प्युटर जर चालू असेल तर त्याला बंद करून आपण परत चालू करतो, रिस्टार्ट वगैरे, तर त्याला म्हणतात वॉर्म बूटिंग. एरो, फ्लो चार्ट, स्टार्ट अँड बॅनर्स, कॉल आउट्स, हे सगळं कशा संदर्भात आहे, कशाची उदाहरणं आहे, तर प्री डिझाईन टेबल, शेप्स, फॉन्ट्स, स्टाईल, ऑनलाईन पिक्चर्स, तर हे सगळे शेप्स आहेत, याला आपण शेप म्हणतो. शेपमध्ये तुम्ही वेगवेगळे ॲरो म्हणजे बाणं घेऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारचे आकार घेऊ शकता, बॅनर्स घेऊ शकता, हे सगळे शेप्स असतात. टेक्स्ट बॉक्सचा उपयोग पॉवर पॉईंटमध्ये शेपसह टेक्स्ट घालवण्यासाठी केला जाऊ शकतो. तर जर तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचं असेल तर इन्सर्ट मेनूमध्ये टेक्स्ट बॉक्सच्या सहाय्याने तुम्ही ते आणू शकता. संगणकावर कोणताही वर्ड किंवा एक्सेल फाईल प्रिंट केल्यास त्या प्रिंट आउटला डॅश असे म्हणतात. तर कॉम्प्युटरवरून जर तुम्ही काही प्रिंट केलं तर त्याला आपण हार्ड कॉपी म्हणतो, आणि मॉनिटरवर जे दिसतं त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात. तर जर प्रिंटरमधून कागद बाहेर येतो तर त्याला म्हणायचं हार्ड कॉपी. धनादेश आणि ठेवीदारांच्या पावत्या म्हणजे डिमांड ड्राफ्ट म्हणतात, किंवा चेक जो असतो बँकेमध्ये, तर त्याचा क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये OMR मशीन असते, सॉरी MICR मशीन असते. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन, MICR, ज्याच्या मदतीनं बँकेमध्ये वेगवेगळे जे कागदपत्र आहे म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा चेक, तर त्याचा नंबर त्या मशीनद्वारे स्कॅन केला जातो. डॅश काढल्यानंतर एक्सेल शीट ब्लँक डॉक्युमेंट प्रमाणे दिसते. जर एक्सेलची चौकटी डब्बे तुम्हाला काढून टाकायचे असतील तर ग्रीडलाईन असं म्हणतात त्याला, आणि ग्रीडलाईन काढल्यानंतर एक्सेलमध्ये कुठलेही कप्पे तुम्हाला दिसत नाही, पूर्ण पेज तुम्हाला पांढरं शुभ्र दिसतं, आणि व्ह्यू टॅबमधून तुम्ही ग्रीडलाईन काढू शकता. स्पेलिंग, ट्रान्सलेट, लँग्वेज हे पर्याय डॅश टॅबमध्ये उपलब्ध आहे. तर रिव्ह्यू टॅबमध्ये आपण स्पेलिंग बदलू शकतो, डॉक्युमेंटचं ट्रान्सलेशन करू शकतो, लँग्वेज बदलू शकतो. खालीलपैकी कोणत्या सुविधा ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे प्रदान केल्या जातात, तर यूजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे दिलं जातं. कर सरला सध्याच्या सेलमधून इतर सेलमध्ये हलवण्यासाठी डॅश कीचा वापर केला जातो. कर्सरला, कर्सर, तर एका सेलवरून दुसऱ्या सेलमध्ये जाण्यासाठी आपण एंटर दाबल्यावर हे शक्य आहे. वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला डॅश म्हणतात. तर वेबसाईटवर एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाता तर त्याला नेव्हिगेशन असं म्हणतात, नेव्हिगेशन. ओके, तुम्हाला तुमचे स्वतःचा व्यवसाय वेब पेज तयार करायचा आहे, डॅश प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेबपेज तयार करू शकता. तर जावास्क्रिप्टद्वारे आपण हे काम करू शकता, वेबपेज तयार करायचं काम. अपॉइंटमेंटचे रूपांतर इव्हेंटमध्ये करता येते, मात्र उलट करता येत नाही असं काही नाही आहे. जर तुम्ही आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट केली तर त्याला इव्हेंटमध्ये करता येतं, आणि इव्हेंट असेल तर त्याला अपॉइंटमेंट करता येतं. वेब स्पायडर व क्रॉलर्स ही डॅशची उदाहरणे आहे, हे सर्च इंजिनचे उदाहरणे आहेत. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी, रीड ओनली मेमरी आहे. तुम्हाला मार्केटिंग प्रेझेंटेशनसाठी तुमचा आवाज रेकॉर्ड करायचा आहे, हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणता डिव्हाइस वापराल, तर तुम्ही मायक्रोफोनच्या मदतीनं तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता. एक्सेलमध्ये खालील कोणता पर्याय उपलब्ध नाही, एक्सेलमध्ये चार्ट आहे, ॲटोसम आहे, स्लाइड मास्टर नसतं. स्लाइड मास्टर हे पॉवर पॉईंटचा पर्याय आहे. नॉर्टन अँटीव्हायरस युटिलिटी हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल ओळखून काढते व केवळ युजरची परवानगी दिल्यास पुसून टाकते. तर नॉर्टन अँटीव्हायरस हा
कॉम्प्युटरमधून वायरस काढतो, फाईल काढत नाही, वायरस काढायचं काम करतो. तर याचं उत्तर चूक आहे. वर्ड डॉक्युमेंटमधील फॉन्ट साईज डॅशमध्ये मोजतात. तर वर्ड डॉक्युमेंटमधील फॉन्ट साईज तुम्हाला पॉईंट्समध्ये मोजता येते. www म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब. इन्सर्टमधील पर्याय वापरून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येतात. तर इन्सर्टमधील शेप्समधून तुम्ही हे काम करू शकता. CD RW डिस्क, CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, CD DVD काचेसारखे गोल आकाराचे असतात. पहिले यायचे, आता येत नाही. तर पुसून टाकता येते आणि पुन्हा लिहिता येतात. तुम्हाला मीटिंगचे निमंत्रण रिक्वेस्ट आली असेल आणि तुम्ही ते एक्सेप्ट केली असेल तर यापैकी कोणती गोष्ट तुमच्या आउटलुकमध्ये होणार? त्याची कॅलेंडरमध्ये, सॉरी, इतर मित्रांनी मीटिंग रिक्वेस्टला पाठवलेला प्रतिसाद तुम्हाला मिळत राहील. म्हणजे त्याचा प्रतिसाद तुम्हाला, त्याचे मेसेजेस मिळत जातील. वर्कशीटमधील सेलच्या ग्रीडलाईन काढून टाकायला पर्याय आहे का? हो, आहे. म्हणजे ती जी जाळी आहे ती आपण व्ह्यू मेनूमधनं काढून टाकू शकतो. वैशिष्ट्यपूर्ण डिव्हायसेस जसे की कॉम कॉर्डर आणि स्टोरेज डिव्हायसेस यांना डॅश प्रकारचे पोर्ट्स कनेक्ट प्रदान करतात. तर कॅम कॉर्डरला फायर वायरनी कनेक्ट करता येतं. शेवटचा प्रश्न, एक्सटर्नल हार्ड डिस्क डॅश वजनदार असतात, काढणे अवघड असतात, इंटरनल हार्ड डिस्कच्या बरोबरीनं वापरता येत नाही. बहुतेक वेळा USB आणि फायर वायर पोर्टने जोडतात, म्हणजे बाहेरून जोडता येते ही हार्ड डिस्क, म्हणून त्याला एक्सटर्नल शब्द वापरतात. आणि इंटरनल म्हणजे कम्प्युटरच्या आतमध्ये फिक्स केली जाते. तर पाहू, आपल्याला 4 प्रश्न चुकले इथे माझे. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा ही प्रश्नपत्रिका सोडून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. थँक्यू.